देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हम सफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चैनल। सप्रेम जय भीम। आज अतिशय दुखद घटना घडलेली आहे। भारतीय राज्यघटनेचे गाढे अभ्यासक, त्यानंतर समाजक्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, प्रख्यात आंबेडकरी विचारवंत, प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंद खैरे सर मुर्तिजापूर यांचे कोरोनाचा उपचार घेत असताना अकोला येथील एका खासगी इस्पितळामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। आणि आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता, ब्लू टायगर फोर्स महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष, ब्लू टायगरचा मुख्य संपादक, तसेच ब्लू टायगर न्यूज चॅनलचा मुख्य संपादक या नात्यानं आज प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंद खैरे सर यांना आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करत आहोत। माझ्या सोबतीला गाव दवंडीचे संपादक, मुख्य संपादक भारतराव वानखडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, कोरोना ही महामारी सुरू आहे आणि एवढं दुर्दैव की या संपूर्ण 2020-21 आणि 2021-22 हे दोन्ही वर्ष अतिशय क्लेशदायक ठरलेले आहेत। आणि विशेष करून आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे मोठे प्राध्यापक, मोठे मोठे विचारवंत, मोठे मोठे धम्मसेवक, मोठे मोठे साहित्यिक आणि मोठे मोठे ॲडव्होकेट सगळे या कोरोनाच्या महामारीमध्ये ते मृत्युमुखी पडत आहे। आणि हा एक दैव दुर्विलास आहे। आणि चळवळीमध्ये जी अशी व्यक्तिमत्व असतात ही यांची संख्या फार बोटावर मोजण्यासारखी असते। प्राध्यापक मुकुंद खैरे सर यांनी पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील संत गाडगे बाबा महाविद्यालय येथे ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले। आणि त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तरुणपणामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधील आणि विदर्भामधील प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्याकरता एक डाटा नावाची एक प्राध्यापकांची संघटना त्यांनी स्थापन केलेली होती, ज्याचा विस्तृत अर्थ असा डॉक्टर आंबेडकर टीचर असोसिएशन। आणि या माध्यमामधनं विदर्भामधील, महाराष्ट्रामधील अनुसूचित जातीचे, जमातीचे जे काही प्राध्यापक आहेत त्यांच्यावर जो काही अन्याय होत असतो तो अन्याय दूर करण्याकरता त्यांनी पहिल्यांदा डाटाची स्थापना केली। त्याच्यानंतर मग त्यांनी जे आदिवासी समाजातील गोंड, कोरकू, पारधी आणि अनुसूचित जातीतील बौद्ध, मातंग आणि इतर समाजाची जी लोक आहेत ज्यांचं ई क्लास जमिनीवर अतिक्रमण आहे, वन जमिनीवर अतिक्रमण आहे, परंतु शासनाचे वेगवेगळे निर्णय आल्यानंतरही त्यांची अंमलबजावणी होत नव्हती, त्यावेळेला त्यांनी समाजक्रांती आघाडी स्थापन केली। आणि समाजक्रांती आघाडीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये, तसेच तुमसर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये हजारो वन जमीन धारकांना आणि ई क्लास जमीन अतिक्रमण धारकांना त्यांनी जमीन मिळवून दिलेली आहे। आणि त्यानंतर मग त्यांनी उर्वरित आता शेवटच्या 10 वर्षाच्या ते 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक धम्म चळवळ उभी केली। आणि त्यांची असं मागणी होती की येथील जो बौद्ध आहे, बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे जे महार आहे, त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे। आणि म्हणून जसं ख्रिश्चन लोकांचा कायदा वेगळा आहे, मुस्लिमांचा कायदा वेगळा आहे, तेव्हा बौद्धांसाठी वेगळा कायदा निर्माण झाला पाहिजे याकरता प्राध्यापक मुकुंद खैरे सर यांनी कायदेशीर लढाई केली। आणि त्यानंतर बिहारमधील जे बुद्धगया आहे, ज्या ठिकाणी ते इतर धर्मियांच्या ताब्यामध्ये, जे बुद्धगया येथील जे मोठं धार्मिक स्थळ आहे बौद्धांचं, ते धार्मिक स्थळ, ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं याकरता त्यांनी फार मोठं राष्ट्रव्यापी त्यांनी आंदोलन उभारलेलं होतं। असा एक घटनेचा अभ्यासक, धर्म चळवळीमधील एक मार्गदर्शक, एक कायद्याचा अभ्यासक आणि एक समर्पित जीवन जगणारा आणि उपेक्षित वंचित वर्गांना न्याय मिळवून देण्याकरता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा व्यक्ती यांचं आज 5 मे 2 आणि असे भारतीय राज्यघटनेचे गाढे अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक, बुद्धिस्ट लॉ
भारतामध्ये लागू करण्याकरता प्रयत्न करणारे बौद्ध कायद्याचे गाढे अभ्यासक आणि धम्म चळवळीमधील एक समर्पित व्यक्तिमत्व असे प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंद खैरे सर यांचं आज सकाळी 5 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता अकोला येथील खाजगी इस्पितळामध्ये वैद्यकीय उपचार घेताना निधन झालेलं आहे. आणि ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या वतीनं गाव दवंडी या वृत्तपत्राच्या वतीनं भाषे भारती समाज संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहोत. आणि मरण प्रत्येकाला आहे, कोणी जगण्याकरता आलेलं नाही आहे, परंतु असे एकाच कुटुंबामधले 4 मृत्यू असे मी आजपर्यंत बघितलेले नाहीत. ही अतिशय दुःखाची बाब आहे. 10 वर्षापूर्वी प्राध्यापक मुकुंद खैरे सर मुर्जापूरवरून अकोला येथे रात्री 1 वाजता जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली, तेव्हा त्यांची 21 वर्षाची तरुण मुलगी BSC मध्ये शिकत होती ती अपघातात ठार झाली. त्याच्यानंतर प्राध्यापक मुकुंद खैरे सरांचं बायपास सर्जरीचं 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं. त्यानंतर 1 ते 1.5 महिन्यापूर्वी त्यांच्या ज्या अर्धांगिनी आहे पत्नी आहे त्यांचं कोरोनानं निधन झालं. नंतर त्यांची जी मुलगी आहे कुमारी शताब्दी जी LLB मध्ये सुवर्णपदक प्राप्त तिनं केलेलं आहे, LLM मध्ये तिनं सुवर्णपदक प्राप्त केलेलं होतं आणि 5 वर्षापासून ती नागपूर येथील उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत होती. तिचं सुद्धा 2 मे 2021 रोजी वयाच्या 29व्या वर्षी अकोला येथील खाजगी इस्पितळामध्ये कोरोनानं मृत्यू झाला. आणि आज 5 मे 2021 रोजी प्राध्यापक मुकुंद खैरे सरांचं निधन झालेलं आहे. आणि मृत्यूने अतिशय क्रूर थट्टा केलेली असून चळवळीमधलं एक संपूर्ण बौद्ध कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. हा बौद्ध समाजावर आणि वकिली क्षेत्रातील वकील वर्गांवर, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांवर आणि धम्म चळवळीमधील धम्म कार्यकर्त्यांवर फार मोठं दुःखाचं संकट कोसळलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांना आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आता ते जिवंत परत येऊ शकत नाही, परंतु त्यांनी जी काही चळवळ त्यांच्या हयातीमध्ये केलेली आहे, त्यांचे आदर्श आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन आंबेडकरी समाजातील, बौद्ध समाजातील तरुणांनी, वकिलांनी, पत्रकारांनी, समाजसेवकांनी ही चळवळ पुढे नेण्याकरता प्रयत्न करावा आणि तीच खरी प्राध्यापक मुकुंद खैरे सर यांना आदरांजली ठरेल असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. जलीक आ कहते हैं, बुझीक राख कहते हैं, जिस राख से बारूद बनता है उसे ब्लू टाइगर चैनल कहते हैं.